सुटलेलं तोंडाला पाणी. मित्रांनो, इंडो चायनीज म्हटलं की आपल्या जिवाळ्याचा विषय, आणि त्यात सी फूड कॉम्बिनेशन म्हणजे जाणंदूर संकटच. चला बघूया. नमस्कार. अरे काय म्हणताय, मस्त बघा तुम्ही. मस्त मस्त मस्त. बरेच दिवस येणं झालं नाही. तुम्ही येतो म्हणलं ते पहा, ते गणपती आणि दसऱ्यामुळे बरं झालं. आलं आता आता आपण काय नाही, दसऱ्याच्या नंतर सी फूड चालू केलंय, म्हणजे प्रॉन्स फ्राईड राईस, प्रॉन्स शेजवान राईस, शेजवान नूडल्स, प्रॉन्स मध्ये परत क्रिस्पी विंग चालू केलेले, फिश फिंगर चालू केलेले, ड्रम स्टिक चालू केलेले, जवळजवळ सात आठ नवीन मेनू रॉयल चायनीज ना आता प्रमोट करायला चालू केलेले. ओके, पॉम्प्लेट आपण पण देतोय एकदम कमी दरात, बर, आणि म्हणजे एकदम हायजीन मध्ये करतो, कारण सगळे फिश आहेत ते फ्रेश देणार आहे आपण सगळ्यांना. बर, बोला की बघूया मग आपण काय काय नवीन डिश ऍड केले. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार, बोला. मी आता बरेच दिवस म्हटलं तुम्ही आता यायचं, ते आता सी फूड चालू केले ते एक भारी वाटलं विषय. मग मला खरं आता ह्याची बॅकग्राऊंड सांगणार की हॉटेल कसं कसं चालू केलंय आणि इथवरचा काय प्रवास होता, काय जर्नी होती, ते तुम्ही मला बोलताना सांगितलेलं मला. जेवण काय झालं, माझा भाऊ अविनाश नका ते, बरं, भावासारखाच आहे, मित्रच आहे माझा. तर त्याने चायनीजची सुरुवात केली, त्यानं पहिल्यांदा, म्हणजे ज्यावेळेस राटणी गावात चायनीज नव्हतं त्यावेळेस त्यानं सर्वात पहिल्यांदा सुरुवात केली 2004 वेळेस. मग त्या सांगते आम्ही राहायचो फिरायचो, मग त्यामध्ये मला हळूहळू रुची आवड निर्माण झाली, आणि झाल्यानंतर मग माझं एमसीए झालं. अरे वा, घरचे म्हणायला लागले जॉब कर जॉब कर जॉब कर, आणि मित्र माझे बिझनेसमॅन, मला हॉटेल क्षेत्रामध्ये थोडी आवड होती, मग मला खूप सपोर्ट केला त्यांना. त्यांना स्वतःच जे चायनीजचं नाव ऑलरेडी ब्रँड असलेलं त्यांना मला सांभाळायला दिलं, आणि मग तिथे माझी जर्नी सुरू झाली. मग 2011-12 दरम्यान आम्ही चालू केलं, बरोबर, आणि ते मग आता आतापर्यंत चालतंय, म्हणजे इथं येऊन आम्हाला जवळजवळ 9 झाले इथं. ओके, आम्ही लॉकडाऊन मध्ये भरपूर सफरिंग केलं, सगळ्या गोष्टी केल्या, याच्या अगोदर 4 हॉटेल्स होते आमचे बंद केले, पण हे हॉटेल आमचं नाही बंद. आमची सुरुवात ऍक्च्युली झाली अविनाश नकरेंच्या घराच्या पासून, ऍक्च्युअली तेच चालू होते त्यावेळेस, माझा काही संबंध नव्हता, पण मी पाहत होतो सगळ्या गोष्टी की कसं करतोय काय करतोय, की म्हणजे मॅन पॉवर कुठं आणतोय काय कसं करतोय. आता माझ्या ओपनिंग केल्यापासून जे शेफ आहेत तेच शेफ आहेत, ते हेल्पर चेंज होतात, आणि माझे 2 शेफ आहेत, एक कधी तो सुट्टीला गेला तर हा सुट्टीला जातो, म्हणजे क्वालिटी मध्ये चेंजेस नाही होणार. आणि एक म्हणतात स्टेपनी कसा असतो तसा एक असतोच माझ्याकडे. आता आपण नवीन प्रमोट करतोय की आपण सी फूड चायनीज करणार, म्हणजे प्रॉन्स मध्ये. आता मी चिंग्सला खाल्लं तर विमान नगरला, बर, त्यानंतर मला ते कन्सेप्ट आवडले ते, म्हणून मी माझं स्वतःच्या हॉटेलवरती चालू केलेलं आहे. मग आता फिश फिंगर पण चालू केलेलं आहे, क्रिस्पी विंग्स चालू केलेले आहेत, तंदूर तर ऑलरेडी आहे, बांगडा फ्राय, पॉम्प्लेट फ्राय, म्हणजे इंडियन पण देतो आपण, कारण की काय काय लोक काय म्हणतात की फक्त प्रॉन्स देत आहे तुम्ही. स्टार्टर मध्ये फिशचे स्टार्टर, फिशचे स्टार्टर ठेवलेले आहेत आपण, की बाबा ठीक आहे, काय काय जणांना सी फूड आवडतं, बर, चिकन तर दररोजच खातात लोक, सी फूड आपले इथे अवेलेबल नाही करत नाही, म्हणून आपण न्यू कन्सेप्ट आणलेली आहे. तुम्ही तुम्हाला काय आवडेल ते सांगा आता खायला. आता तुमचे सगळे नवीन डिशेस बघूया आपण, ट्राय करूया एक एक. ठीक आहे, चालतं बघूया. हे आधी मिळायचं ते नाही आपल्याला नेहमी फ्राईड नूडल्स आणि शेजवान चटणी, काय काय लोक हेच खायला येतात, फक्त ऑर्डर घेत नाहीत, काय ऑर्डर घेत नाहीत, त्यांना खूप आवडतं आमच्या इकडचं. हे घ्या लॉलीपॉप आहेत, हे विदाउट स्किन आहेत. ओके, म्हणजे हे जाफा वाले प्रोव्हाइड करतात, फक्त जाफा बेस्ट चिकन वाले आपले येत आहे का नाही, चिकन डिस्ट्रीब्युटर आहेत का. हा, चिकन डिस्ट्रीब्युटर, एक कंपनी ब्रँड आहे, एक चांगली. मग ह्याच्यात आपली स्किन मी आता तुमच्याकडे खातो त्यामुळे मला माहिती आहे, स्किनचा एकदम मिनिमम मिनिमल यूज आहे. हा, मिनिमम, एकदम मिनिमम. आणि हे बघा, आता हे पॉम्प्लेट आहे, हे फिश फिंगर आहे, ओके, आणि हे बांगडा फ्राय आहे, ठीक आहे. हे आपले इंडियन कोकणी लोक आहेत ना तसे, आता हा चायनीज मेनू आहे, म्हणजे आपण कोकणी पण ठेवलेला इंडियन मध्ये आणि चायनीज मेनू पण इंट्रोड्यूस केलेला, की जसं फिश फिंग हे खाऊन बघा तुम्ही, हरियाली मध्ये इंडियन विथ चायनीज मिक्स आहे यामध्ये. ओके, मग आता मला सांगा ह्याचं जे फिश सोर्सिंग आहे, तळजहार नाही तर,
ओके मग अवेलेबिलिटी प्रमाणे ऑर्डर तुम्ही घेता? ऑलरेडी सप्लाय आहे, कॉन्टॅक्ट वरती आपल्याला भेटून जातं, फक्त आपल्याला पिकअप करायला जावं लागतं. बर, मग ते आय जवळ फ्रेश तर दिसतोय, आपण नंतर खाताना बघूया. अजून सूप आपल्या आता थंडीचे दिवस चालू आहेत, बरेच लोकांनी प्रेफर करतात सूप साठी. ओके, तुम्ही टेस्ट करून बघा. ह्यात तुम्ही चिकन जे एवढे मोठे पीस आहे, हा काही जण कट करून आवडतं, आपण कट करून. ओके, हे प्रॉन्स नूडल्स आहेत. ओके, हे बघा, तुम्हाला प्रॉन्सची साईज पहा तुम्ही, हे आता साईडला ठेवतो थोडस. हे सी वॉटर प्रॉन्स आहेत, फ्रेश वॉटर नाहीये. ओके, हे टेस्ट एकदम म्हणजे जी समुद्रातल्या माशाची तीच भेटणार तुम्हाला. म्हणजे त्यातला एक डिफरन्स आहे की फार्मिंग वाले नाहीत, हा चिकन ब्रेस्ट पीस सारखं रबरिश नाही लागणार, त्याचा फ्लेवर येणार, फ्लेवर येणार, फ्लेवर येणार. हे प्रॉन्स फ्राईड राईस आहे. ओके, आपण सी फूड प्रॉन्स, सी फूड प्रॉन्स हे चिकन मध्ये पण भेटेल आणि प्रॉन्स मध्ये पण भेटेल, व्हेज मध्ये पण भेटेल. ओके, चायनीज हे न्यू प्रमोट केलेलं आहे. ओके, चायनीज सी फूड मध्ये प्रॉन्स चे डिशेस आहेत. आता आपल्याकडे प्रॉन्स क्रिस्पी भेटतंय, जे चिकन मध्ये अवेलेबल आहेत मेनू, ते प्रॉन्स मध्ये आपण अवेलेबल केले. म्हणजे जसं की चिकन चिल्ली झालंय तर आपल्याकडे प्रॉन्स चिल्ली भेटेल, चिकन क्रिस्पी आहे तर प्रॉन्स क्रिस्पी भेटेल, चिकन 65 असेल तिथे प्रॉन्स 65 आणि सेम मेनू म्हणजे सेम क्वांटिटी मध्ये भेटेल. असं नाही की प्रॉन्स महाग आहेत म्हणून ते कमी क्वांटिटी मध्ये भेटेल, तुम्हाला त्याच क्वांटिटी मध्ये भेटेल. ओके, नाही तेवढं आहे. याचा युनिकनेस एकच मला तुमचं वाटलं की क्वालिटी आणि म्हणजे जी क्वांटिटी आहे सगळ्यात, याचा स्किनचा विषय झाला किंवा फिशचा पण बघतोय, पोर्शन साईज मध्ये पीसेस भरपूर आहेत आणि व्यवस्थित आहेत, क्वालिटी आहेत. हा क्रिस्पी विंग्स म्हणून एक न्यू मेनू आहे, चिकन विंग्स आहेत, चिकन विंग्स. ओके, हे चिकन विंग्स आहेत, म्हणजे जसं लॉलीपॉप खातात ना, काही काम लहान मुलांना स्पायसी अजिबात आवडत नाही. बरोबर, त्यासाठी त्यांच्यासाठी आपण ठेवलेलं की बरेचसे फॅमिली कस्टमर आपल्यापर्यंत पोहोचतात. बरोबर, त्यांची रिक्वायरमेंट असते की बाबा आमच्या मुलांना स्पायसी अजिबात जमत नाही, लहान असतात त्यामुळे, मग त्यांच्यासाठी आपण. ओके, तुम्ही आस्वाद घ्या. चालेल, अरे बघा बघा आले आता नेमके. बस नमस्कार, सुरुवात ऍक्च्युली यांनीच करून दिली. बर बर, बसा की बरं झालं, आला आज भेट झाली. बरेच दिवस आम्ही खातोय इथून सगळे मित्र आम्ही येते चायनीज, पण भेटण्याचं योग्य झालं नव्हतं तुम्हाला. आता सगळं सणसुदी झाली, मग म्हटलं आता जरा चालू करे नॉनव्हेज खायला येते, तर मग आलो. मग दादा म्हणले तुम्ही सुरुवातीला चालू केलं रॉयल त्याने, मग कसं काय काय तेव्हाच काय परिस्थिती होती चायनीजची किंवा काय? एवढं काय नसेल इथं आपल्या या भागामध्ये आम्ही चालू केलं, त्यावेळेस 2004 साली आम्ही 4 सालापासून आम्ही चालू केलेलं आहे. त्यावेळेस एवढा काही रिस्पॉन्स नव्हता, पण आता हे वाढतो ग्लोबलेशन मुळे बऱ्यापैकी भरपूर प्रतिसाद आम्हाला भेटतोय आणि बऱ्यापैकी आता आमचं एवढ्या भागामध्ये नाव झालं आहे. चांगल्या प्रकारे ग्राहकांची आम्ही सेवा करतो त्या माध्यमातून, लोकांचा तेवढा प्रतिसाद आहे आम्हाला. आणि आता नवीन पुढे काय अजून ऍड करायचे प्लॅन आहेत किंवा सी फूड मध्ये वेगळं काय? हो, ते आम्ही चालू करणार आहे. आता 30 जवळ येते ना, त्याच्या अनुषंगाने आम्ही बऱ्यापैकी आता डिशेस चेंजेस करणार आहे, आमचा प्रयत्न चालू आहे. 2-3 महिन्यावरती 30 आल्यामुळे त्याची तयारी आम्ही करणार जातो. आणि मला सांगा, इथं आपल्याला म्हणजे जे पार्सल सिस्टीम आहे ते फ्री होम डिलिव्हरी आहे? हो, लिमिटेड डिलिव्हरी वर का? बर बर, मग पण जवळ असेल तर समजा येतो, मग ते काय रेग्युलर कस्टमर साठी. रेग्युलर कस्टमर. बर बर, ते एक प्लस पॉइंट आहे, म्हणजे तेवढं परवडतं ते स्विगी झोमॅटोच्या चार्ज मध्ये. येस, चालेल, बरं वाटलं दादा भेटून, आता ट्राय करून बघतो ना. येस.